सनातन संस्थेऐवजी धर्मद्रोही असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात आणीसवर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी अशा मागणीचा ठराव राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदू जनजागृती समितीच्या राज्यव्यापी अधिवेशनात तयार करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या देवाची आळंदी येथे हे अधिवेशन भरलं होतं. कार्तिकी एकादशी दरम्यान भरणारे यंदाचं हे 14वं अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक ठराव करण्यात आले, त्याला सर्वांनी हात उंचावून सहमती दिली आहे. त्यापैकीच अनिश्चय बंदीचा एक ठराव अधिवेशनात ठेवण्यात आलाय. अनिस हिंदू धर्माच्या विरोधात कार्य करते, हिंदू धर्मावर आघात करत जाणीवपूर्वक त्रास देणारी संघटना आहे. म्हणूनच सरकारने अनिसवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशा मागणीचा ठराव यावेळी पारित झालाय आणि तो लवकरच सरकार दरबारी पाठवण्यात येणार आहे. जे धर्मावर आघात आहेत, उदाहरणार्थ धर्मांतर बंदीसाठी भारतामध्ये कायदा पाहायला पाहिजे, देवदेवतांची विटंबना थांबायला पाहिजे, किंवा धर्मासाठी लढणाऱ्या ज्या संस्था आहेत सनातन संस्थेसारख्या त्यांच्यावर बंदी येता कामा नये किंवा त्यांचा छळ थांबायला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वारकऱ्यांना छळणारा जो अॅट्रॉसिटी कायदा आहे तो रद्द व्हायला पाहिजे. यासारख्या प्रचंड म्हणजे धर्मावर जे जे आघात होत आहेत, ज्या ज्या कारणामुळे हिंदू विभागला जातोय किंवा त्याच्या साधनेमध्ये किंवा उपासनेमध्ये अडथळे येत आहेत, हे सगळे दूर करण्यासंबंधीचे सगळे ठराव आजच्या वारकरी अधिवेशनाने संमत केलेले आहेत.